मी आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मराठा वादळ या चॅनलमध्ये स्वागत करतो. आज ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने मादळमोही तालुका गेवराई येथील पाणी पुरवठा विभागाच्या विषयी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांना निवेदन देण्यात आलं. आपल्यासोबत आहेत ग्रामीण पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष माननीय चंद्रकांत आबा हकदार. गेवराई तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने जो सर्वसामान्य जनतेच्या पिण्याच्या पाण्याचा जो विषय आम्ही या ठिकाणी हाती घेतलेला आहे त्याबाबत मी या ठिकाणी मी आवाजून सांगेल. कारण गेली अनेक वर्षापासून ग्रामीण भागामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अतिशय ज्वलंत झालेला आहे, परंतु शासनाच्या वतीने जे काही कोट्यवधी रुपये बजेट देऊन सर्वसामान्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आलेले अनेक प्रकल्प अधुरे असल्याकारणाने बऱ्याच गावामध्ये सर्वसामान्यांना पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. राजकीय मंडळी या सर्व पाण्याच्या बाबतीत राजकारण करून सर्वसामान्य जर वेठी धरत असतील तर मग आपण याविषयी कुठेतरी कुणीतरी सामाजिक कार्यकर्त्यांनी किंवा नेते मंडळींनी जर लक्ष घातलंच नाही तर त्याबाबत सर्वसामान्याच्या पाठीशी आणि त्यांच्या पिण्याच्या पाण्यावर विचार करण्यासाठी ग्रामीण पत्रकार संघाने लक्ष का घालू नये म्हणून आम्ही गेवराई तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने जो काही पाण्याचा प्रश्न गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे तो प्रश्न आम्ही हाती घेतलेला आहे. आणि गेली 5 ते 6 वर्षापासून मादळमोहीतील जी राष्ट्रीय पेयजल योजना पाणी योजना जी आहे ती योजना कुठल्या कारणाने बंद आहे हे अद्याप सर्वसामान्यांना कळतच नव्हतं, परंतु त्याबाबत ज्यावेळेस ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने या ठिकाणी ज्यावेळेस लक्ष घालण्यात आलं त्यावेळेस आम्हाला या ठिकाणी असं आढळून आलं की जे सर्वसामान्य ग्रामीण भागामध्ये जे काही गुत्तेदार काम करत असतात ते काम स्थानिक ग्रामपंचायतीला ते मान्य नसतं, ते काम बोगस झालेलं आहे किंवा निकृष्ट झालेलं आहे अशा अवस्थेमध्ये ते काम स्थानिक ग्रामपंचायत ताब्यात घेत नाहीत ती योजना. आणि ज्यावेळेस ग्रामपंचायत काम ही ताब्यात घेत नाही त्यावेळेस गुत्तेदार ती योजना चालू करण्यास असमर्थ असतो. म्हणून या गुत्तेदारांच्या आणि राजकीय मंडळीच्या किंवा स्थानिक ग्रामपंचायतच्या या झेंबेल्यामध्ये सर्वसामान्याला मात्र पाणी विकत पिण्याची वेळ आलेली असते. म्हणून अशी वर्षानुवर्षे जर पाणी विकत घेण्याची वेळ सर्वसामान्यांना येत असेल आणि शासनाने कोट्यवधी रुपये दिलेले जर पाण्यामध्ये जात असतील तर याला याची कुठेतरी चौकशी व्हायला पाहिजे. म्हणून आम्ही गेवराई तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने तात्काळ एक बैठक बोलवली आणि मादळमोही येथील जो पाण्याचा प्रकल्प आहे तो पाण्याचा प्रकल्प तात्काळ पाण्याचा प्रकल्प म्हणजे राष्ट्रीय पेयजल योजना जो काही फिल्टर प्लॅन जो आहे तो प्लॅन शासनाने ताबडतोब चालू करून सर्वसामान्यांना स्वच्छ पिण्याचं पाणी देण्यात यावं अशी ही मागणी घेऊन आम्ही आज कार्यकारी अभियंता मुख्य कार्यकारी अभियंता बीड यांना एक निवेदन दिलेलं आहे. आणि आमच्या निवेदनाच्या माध्यमाने आम्ही त्यांना मागणी केलेली आहे की तात्काळ मादळमोही येथील सार्वजनिक पाणी पुरवठ्याची योजना तात्काळ चालू करा आणि सर्वसामान्याला ऐन उन्हाळ्यात का होईना परंतु स्वच्छ पाणी पिण्यास उपलब्ध करून द्यावं असे मागणीचं निवेदन घेऊन आम्ही या ठिकाणी बीड या ठिकाणी आलेलो आहोत आणि ते निवेदन आम्ही रितसरपणे त्यांना सादर केलेलं आहे. 8 ते 10 दिवसांमध्ये जर वरिष्ठांनी यावर कारवाई नाही केली तर नक्कीच ग्रामीण पत्रकार संघ बीड जिल्ह्यामध्ये असं मोठं भयानक असं आंदोलन या ठिकाणी निर्माण करणार आहोत की ते पत्रकाराच्या माध्यमाने जर सर्वसामान्याचे प्रश्न सुटत असतील तर त्या मार्गाने जाण्यासाठी आमची या ठिकाणी काही एक हरकत नाही. म्हणून आम्ही 27 तारखेला नक्कीच राष्ट्रीय महामार्ग 222 यावर सर्वसामान्याच्या पाण्याच्या प्रश्नावर आम्ही नक्कीच ग्रामीण पत्रकार संघ आणि या ठिकाणी सर्वसामान्य जनता आम्ही रस्त्यावर उतरू असे या ठिकाणी या ठिकाणी मादळमोहीतील राष्ट्रीय पेयजल योजना अंतर्गत जो या ठिकाणी 70% काम होणे या ठिकाणी गावातील सामान्य जनतेला या ठिकाणी पाणी मिळत नाही असेच मादळमोहीत नाही तर पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करूनही या ठिकाणी सर्वसामान्य जनतेच्या पाण्याचा प्रश्न आजही या ठिकाणी सर्वसामान्य जनतेला भेडसावत आहे. या ठिकाणी पूर्ण बीड जिल्ह्यातील आज 27 मार्च रोजी या ठिकाणी ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीनं या ठिकाणी जे आंदोलन छेडण्यात येणार आहे या ठिकाणी मी सांगेन की आज जर या ठिकाणी सर्वसामान्य जनतेला आणि पत्रकारांना रस्त्यावर उतरण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे मग या ठिकाणी माझा प्रश्न आहे की राजकीय लोकांनी राजकीय जे नेते आहेत त्यांनी या ठिकाणी रस्त्यावर का उतरू नये. जर का असे सामाजिक प्रश्न बीड जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामीण भागातील खेड्यांमध्ये जर असतील तर तेथील जे काही पत्रकार असतील त्या पत्रकार लोकांनी असे प्रश्न
जनतेसमोर आणि सर्वसामान्य जे अधिकारी आहेत अशा अधिकाऱ्यांचे सर्व प्रश्न जनतेसमोर आणून आंदोलन छेडण्यात यावे, त्यांच्या पाठीमागे पूर्ण ग्रामीण पत्रकार संघ असेल आणि जे 27 तारखेला मादळमो येथील राष्ट्रीय पेल जल योजनेचं जे आंदोलन आहे त्या आंदोलनास हजारो पत्रकारांनी या ठिकाणी उपस्थित राहून हे आंदोलन यशस्वी